राजुरा तालुक्यातील कोसंबी आसापूर रस्त्यावर माणिकगड सिमेंट कंपनीनं अनाधिकृत गेट बसवून नागरिकांसाठी प्रवेश बंदचा फलक लावला. त्यामुळे 8 ते 10 गावातील वाहतूक वर्दळीचा रस्ता माणिकगड सिमेंट कंपनीनं बंद केल्यानं परिसरातील नागरिक आक्रमक झाल्यानं तणाव निर्माण झाला व परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप निर्माण झालं होतं. दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले व हस्तक्षेप केल्यानं तणाव शांत झाला. यावेळी माणिकगड सिमेंट व्यवस्थापन विरोधात जोरदार नारेबाजी करत कंपनीच्या मनमानी व दडपशाहीचा निषेध केला. सार्वजनिक रस्ता खुला करा, बैलगाडी चारचाकी वाहन प्रतिबंध हटवा अशी मागणी जनसत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष आबिद अली व प्रकल्पग्रस्तांनी केली आहे. माणिकगड सिमेंट कंपनीने आंबेझरी आसापूर लिंगंडो जो जाणारा रस्ता आहे त्याच्यावर अनाधिकृतपणे अतिक्रमण करून रस्ता बंद केला. त्या ठिकाणाहून येण्या जाण्यासाठी लोकांना डोकेदुखी होईल व अडथळा निर्माण केला. जेव्हा तेव्हा लोक बैलबंडी शेतीच्या हंगामासाठी घेऊन जातात, वाहन मोटरसायकल घेऊन जातात किंवा कोणते ट्रॅक्टर वगैरे जातात, त्यावेळेस मात्र त्यांना गेटवर अडवून अनेक वेळा 2-2 तास ताटकळत उभं ठेवल्या जाते. वास्तविक पाहता तो 1947, 1954 आणि 1964 भूमी अभिलेख नकाशामध्ये तो रस्ता कायमस्वरूपी सेटलमेंटचा झालेला आहे. आणि तो रस्ता असताना 1981 ते 1984 दरम्यान त्यावेळेस माणिकगड सिमेंट कंपनीला 63.62 हेक्टर जमीन देण्यात आली होती, त्यामध्ये रस्ता देण्यात आला नाही. मात्र माणिकगड सिमेंट कंपनीच्या मजुरीमुळे त्या भागातील 5 ते 6 गावातील आदिवाशांना वेठीस धरून त्यांना अडथळा निर्माण केला गेला आणि रस्त्यावर येण्या जाण्यासाठी प्रतिबंध घातल्यात आलं आणि त्याच्यावर बोर्ड लावण्यात आलं.